विधान परिषद चुनाव को लेकर पत्रकारों द्वारा भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावन को सवाल करने पर बावन कोई बोले कि चुनाव में महायुति एक साथ लड़ी एक नाथ शिंदे अजीत पवार देवेंद्र फडणवीस और 11 सहयोगी दल एक साथ आकर चुनाव लड़े हैं इसलिए ये विजय मिला है आगे भी महायुति एक साथ चुनाव लड़ेगी इस महायुति सरकार के कार्यकाल में जो राज्य में हुआ है जिससे फिर एक बार महाराष्ट्र में महायुति की सरकार आएगी महायुति एक एकनाथजी देवेंद्रजी अजितदादा आणि आमचे अकरा पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढल्यामुळं हा मोठा विजय महायुतीला मिळालेला आहे पुढच्याही काळामध्ये महायुतीचं सरकार एकसंघप्रमाणे एकसंघ पद्धतीने राहून येईल आणि महायुती ही पुन्हा सरकारमध्ये चांगल्या पद्धतीने येईल आता किती सीट येतील का येतील तर हे भविष्यकर्ते सांगतात आहे काही सर्वे येत आहे काही कुणी सांगतात आहे त्यामुळं मला असं वाटतं की जे काही काम एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस सरकारने केलं आहे अजितदादाच्या सरकारने केलं आहे हे जे काम समाजाकरता झालं आहे शेतकरी शेतमजुराकरता ज्या योजना राज्य सरकारने केलेल्या आहे यातनं महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये येईल महाराष्ट्राची जनता ही मोदीजी आणि एकनाथजी हे डबल इंजिनचे सरकार आहे कारण जनतेला हे माहिती आहे डबल इंजिन सरकारच महाराष्ट्राचं भलं करू शकतं चुकीनं जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर महाराष्ट्रातल्या योजना ते बंद करतील केंद्रातल्या मोदींच्या योजना बंद करतील जसं उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये केंद्र सरकारच्या साऱ्या योजना उद्धवजींनी बंद केल्या होत्या आता समजा जर चुकीचं मतदान गेलं महाविकास आघाडीला तर लाडली योजना बंद करतील लाडली बहीण योजना बंद करतील त्यानंतर सिलेंडरची योजना बंद करतील शेत गरीब माणसाचं अन्न बन्न बंद करतील त्यामुळं मला असं वाटतं की महायुती आणि केंद्रातलं सरकार हे डबल इंजिन सरकार हे महाराष्ट्राच्या जनतेला पाहिजे आहे चौदा कोटीचा हा महाराष्ट्र सुजलाम सुपलाम करण्याकरता महायुती आणि एन डी एचं सरकार डबल इंजिन सरकारच जनतेचं भलं करू शकतं हे महाराष्ट्राच्या जनतेला कळतं आणि त्यामुळं मला असं वाटतं की महायुतीचं सरकार हे राज्याच्या भल्याकरता काम करणार आहे